मला सांगा की आपल्या माणसाबद्दल काय भावना आहे तुमच्या आणि कसं सगळ्या तालुक्याला एक केले त्या माणसाने आपल्या माणसाला. बोलूनच सगळ्यांना एक केले, त्यांनी कामं केली तेवढी पहिल्यापासून आलीच गावाला, तसे त्यांनी भरपूरच कामं केली ना. लग्न सुरुवातीपासून भरपूर कामं केली, सुरुवाती लग्नच चालू केली त्यांनी. गणपतीचं सीजन होतं पहिल्यांदा आले तेव्हा, तेव्हापासून भरपूर कामं, भरपूर माणसांना एकत्र आणलं, भरपूर काय काय केलं फार सांगायचं नाही. त्यांनी आमच्या घरी पण खूप वेळा आले ते, वाढदिवसाला काही झालं का कोणाचं हजर घरी, घरी येऊन माणसांना प्रेम देणं, एकत्रित आणणं आणि काही काय 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 केलं त्यांनी. आज सगळ्या तालुक्याला, सगळ्या तालुक्याला आपलं घर केलंय. सीमाताई आता परत त्यांच्या पाठीमागे उभे राहतात, काय सल्ला द्याल ह्या दोघांना? चांगला सल्ला राहणार आहे, निवडून आलेच पाहिजे. आता बाकीचं काही असं ते माहीत नाही, पण त्यांनी जेवढं काय केलं ते निवडून यासाठी किंवा प्रेमापोटी सगळं केलंय, तेवढं जनतेला प्रेमच दिलंय त्यांनी. कामं पण भरपूर केली, कुठं काही काम शिल्लक राहिले असं नाही, कुठंतरी किरकोळ राहिलं असं नाही, तर भरपूर कामं केली त्यांनी. आज आज मुंबईवरनं ते इकडे आले तेव्हा एकटे होते, आपल्या परिवाराला तिकडे ठेवलं, मुली लहान होत्या. हा माणूस या सगळ्या हे सगळं का करतो असं वाटतं तुम्हाला? एवढं सगळं प्रेमाने हे कसं जमतं त्या माणसाला? कसं जमवलं त्यांचं त्याला माहिती आहे, त्यांना काय असं बुद्धी दिली देवानी कशी माहीत नाही, पण त्यांनी केलं एवढं, सगळ्यांनाच एकत्रित आणले, अख्ख जुन्नर तालुक्याला आणले. काय आशीर्वाद द्या? चांगलाच आशीर्वाद असं समजतं, कृपेने ते निवडून येतील, बाकी काय आता मी म्हणू शकत नाही. एवढंही त्यांनी केलंय तेवढं भरपूरच केलं. आज तो क्षण विकासासाठी तन मन धन.